मग काय एखाद्या ठिकाणी थांबताच अंगावर काटा येतो. काय असत तिथं? भास? अभास? का नजरेचा धोका? बुद्धी म्हणते पण मन काहीतरी भलतच सांगते. असाच काही अद्भुत गुड कथांचा अनुभव मी तुम्हाला देणार. हा सगळा काय प्रकार? सोनूने मला मुद्दाम इथे आणलं म्हणजे सोनूला मला हे सांगायचं होतं, दाखवायचं होतं, म्हणून ती माझं लक्ष वेधून घेत होती. पण मग ही बाई कोण? आणि वसंतराव तिच्या बरोबर? ही वसंतरावांची पहिली बायको? नाही, ही वसंतरावांची पहिली बायको वाटत नव्हती. सोनू मिलिंदला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. मिलिंदला कळून देखील तो काहीही करू शकत नव्हता, कारण वसंतला थेट काही विचारण्याची त्याची हिंमतच नव्हती. आणि अशातच घरात सोनूच्या हालचाली वाढू लागल्या. एका रात्री वसंत आणि मिलिंद दोघंही बाहेर गेलेले असताना काय करते तुझ्यासाठी? कपडे करते, शिकते ती हळूहळू. शिकली की खूप छान छान कपडे करेल तुला, घालशील ना सगळे? कुठला रंग आवडतो माझ्या बाळाला? लाल? आई, घाबरत आलीस तू? सोडून का जात नाहीयेस मला? का छळतेस ग मला अशी तू? का छळतेस तू मला? काय हवंय का तुला माझ्यापासून? काय हवं तुला माझ्यापासून? जा ना सोडून मला. मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, पण म्हणून आयुष्यभर छळणार आहेस का मला अशी तू? काही दोष नाहीये. तू 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 नको त्रास देऊ. हे बघ, मी अपराधी आहे तुझी. या बाळाचा काही दोष नाहीये ग. मला हवंय ना ग हे बाळ. मला जिवंत असतेस ना तर
तरी तुला कधी माझ्या जवळ येऊ दिलं नसतं मी, पण तुझ्या तुझ्या मरणाचा विचार माझ्या माझ्या डोक्यात कधीच आला नव्हता, कधीच आला नव्हता माझ्या डोक्यात. बाळा ते घडलं ना, तो अपघात होता. अपघात तो का घडला, कसा घडला, कधी घडला मला काही आठवतच नाही. मी मी आजारी होते ना, आजारी होते मी. मला मला ना काही आठवतच नाही. मला तू 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 मारून टाक मला, तू मारून टाक मला, तू तू मारून टाक मला, मला मारून टाक, तू मारून टाक मला. सोड ना मला, का दिसतेस तू मला, का दिसतेस तू जा बाळावे, मला बाळा तू जा, माफ कर, माफ कर ना मारे, चूक 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 चाली माझे, चूक चूक चाली ना मारे, तू तू सारू नको. तिथे जे काही घडलं ना तसंच माझ्याही बाबतीत घडलं. सोनूने सगळी दारं बंद केली, फक्त या खोलीत तुम्हाला येऊ दिलं. वहिनी, या खोलीशी सोनूचा काही संबंध आहे का? आणि जर का त्याला या खोलीत यायचं आहे तर मग ती ती आत का नाही येत आहे? वहिनी, वहिनी, माझी चूक झाली. माझी चूक झाली, चुकले. माझ्या एवढ्या मुलीला, माझ्या बाळाला माझ्या जवळ यायचं होतं. माझ्या माझ्या कुशीत झोपायचं होतं, तिला मी नाही जवळ येऊच दिलं नाही मी तिला. ही खोली माझी होती. माझी होती खोली. माय गॉड, आता कळतंय मला, आता अर्थ लागतोय सगळ्याचा. वहिनी, वहिनी, सोनूला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, कशाची तरी जाणीव करून द्यायची. कदाचित कदाचित तिला आईचं प्रेम हवं असेल म्हणून दिसते तो तुम्हाला. वहिनी वहिनी, तिला फक्त आईचं प्रेम हवं असणार. हो म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे वहिनी, तिला फक्त सोनूचा हक्क हवा आहे.
दुसरं काही नको आहे, फक्त तिचा हक्क. हक्क म्हणून ती माझ्या बाळाला मारून टाकणार. म्हणून ती माझ्या बाळाला मारून टाकणार. बहिणी असं नाहीये, तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घ्या. भीती मनातून बाजूला काढा आणि फक्त तिचा एकदा मोकळ्या मनाने स्वीकार करा. प्रेम द्या तिला, हो मुक्त होईल ती. नाही, म्हणून म्हणून ती मारून टाकणार आहे माझ्या बाळाला. कारण मी मी प्रेम नाही करू शकले ना तिच्यावर. तिला खूप खुशीत नाही घेतलं ना मी तिला. म्हणून असं नाहीये बहिणी, असं नाहीये. प्लीज तिला समजून घ्या. काय एवढा तिरस्कार करता मुलीचा? तुमच्या मुलीच्या यातना तुमच्याने बघवले तरी कशा जातात? एवढं काय घडलं होतं या घरात वहिनी, सांगा प्लीज. काय करतोस तू? काय बोलतोस तिच्याशी? अरे वेळ लावशील तिला, वेळ लावशील. वसंतराव, वसंतराव, गैरसमज होतोय तुमचा. हे बघा, तुमचे सोनू इथे आले होते. गप्प बस आणि ताबडतोब इथून चालाव, नाहीतर मी पोलिसांना बोलू ना. इथे काही घडलं नव्हतं, या खोलीत काही घडलं नव्हतं. वसंतराव, तुम्ही प्लीज समजून घ्या. ओके फाईन, जातो मी. काहीतरी चंगली माणसांमध्ये राहायची हौस नाहीच मला. चंगली साले, सगळे चंगली. चंगली आहेत सगळे एकच. या वसंतरावला ना स्वतः काय करतात ते कळत नाही अजून. सांगतो वसंतरावांचं वागणंच तुम्हाला भयंकर वाटतंय, तर मग उमाच्या वागण्याला तुम्ही काय म्हणाल? त्यांच्यावर सूड उगवण्याकरता उमानी सोनूचा छळ सुरू केला. आणि देशा